जी नाराज होऊन झाली आहे सगळ्यांना माहित आहे, आता ती तुमच्यासाठी प्रचार करणार आहे आज काय चाललंय? तर नसीम बाई माझ्यामध्ये कधी नाराजी नव्हतीच, कारण आमचं नातं आहे ना, मी त्यांना सातत्याने एकच गोष्ट बोलते की माझ्या वडिलांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनतानाच्या प्रपोजलचं नाव होतं आणि माझ्या वडिलांनी जाहीरपणे ते नाव घेतलं होतं, हे नसीमबाईचं नाव होतं आणि मी नसीमबाईचं माझं नातं खूप म्हणजे खूप जुनं आहे, म्हणजे वडिलांपासूनचं नातं आहे. त्यामुळे मी बोललीच होते मागे की जेव्हा लहान बहीण मैदानामध्ये उतरते तेव्हा मोठा भाऊ तिचं रक्षण करण्यासाठी, तिला मदत करण्यासाठी, तिला आशीर्वाद देण्यासाठी नक्कीच मैदानात येतो. त्यामुळे मी मागे सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे, आज सुद्धा माझी ती भूमिका आहे. मला आनंद आहे की नसीम भाई आणि आम्ही दोघांनी पण एकत्र काम केलेलं आहे. नसीम भाई माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत, त्यांचं या क्षेत्रामध्ये खूप काम आहे, क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यामुळे त्यांनी निघाल्यानंतर हे वातावरण जे आहे हे एकच वेगळं वातावरण होऊन जाईल आणि ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं कामाचा त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. ते बघितलं तर आपण बघितलं 4 वेळा आमदार राहिले, त्याच्या आधी नगरसेवक राहिले, त्याच्यात मंत्री राहिले आहेत खूप वेळा. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये काम करीन हीच मी या ठिकाणी सांगते आणि आता उद्यापासून तुम्हाला दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.